विरोधी पक्षनेते अजित पवार हे विदर्भ दौऱ्यावर येत आहे पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विदर्भात येत आहे तर या दौऱ्यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे एकतीस महिने जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना विदर्भाचा दौरा करता आला नाही अजित पवार यांच्या मंत्रीपद गेल्यावर ते दौरा करीत आहे विदर्भात त्यांचं स्वागत आहे पण त्यांनी जे पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जसं न्याय दिला तसाच न्याय विदर्भातील शेतकऱ्यांना दिला पाहिजे अशी बोचक टीका भाजपा प्रवक्ते धर्मपाल मिश्राम यांनी केली आहे त्यांचं स्वागत आहे उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांना हा शहानपणा सुटलेला नाही पण पद गेल्यावर जर त्यांना सुबुद्धी आलेली आहे तर त्यांचं निश्चितपणानं विदर्भातली जनता स्वागतच करणार आहे कारण एकतीस महिन्याच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अजितदादा पवार मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर गेले नाहीत विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या व्यथ्या ओला दुष्काळ सुका दुष्काळ कोरडा दुष्काळ कोरोनासारखी महामारी त्यांच्या अडचणी दलित दलितांवरचे अनन्वित अत्याचार त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलेल्या खुनासारख्या घटना त्यांना दिसलेल्या नाहीत पण आत्ता जर त्यांचं उपमुख्यमंत्रीपद गेल्यावर जरी त्यांना ही सुबुद्धी आलेली असेल तर निश्चितपणानं त्यांचं विदर्भाच्या भूमीमध्ये स्वागत आहे त्यांनी खऱ्या अर्थानं त्याचं प्रतिनिधित्व करावं आणि ज्या पद्धतीचा न्याय त्यांनी आपल्या मागच्या स्वातंत्र्योत्तर कार्यकाळात बारामतीकारांना दिला तोच न्याय विदर्भातल्या या शेतकऱ्यांना देखील देण्यासाठी प्रयत्न करावा एवढंच आव्हान मी अजितदादांना आपल्या माध्यमातून आज करतो आहे